नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राठोड अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आजच्या लेक्चरमध्ये आपण टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा 2024 यासाठी, बघा टीईटीचे दोन पेपर असतात, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड. तर त्यामध्ये जो काही पेपर सेकंड आहे त्यामध्ये सोशल सायन्स आपल्याला अभ्यासावा लागतो, जो की 60 मार्कासाठी विचारलं जातं, सामाजिक शास्त्र हा विषय. तर त्याच्यामध्ये आपल्याला किती विषय अभ्यासायचे आहेत आणि आपण कुठल्या टॉपिकचा अभ्यास केला म्हणजे आपल्याला पेपर सेकंड मध्ये सोशल सायन्स सामाजिक शास्त्रामध्ये 60 पैकी 60 गुण मिळू शकतात. तर मिळतात का? हो येस. जर आपण हे टॉपिक्स, मी जे काही सांगत आहे या टॉपिकचा जर आपण डिटेल्स मध्ये अभ्यास केला तर आपल्याला सामाजिक शास्त्र या विषयामध्ये 60 पैकी 60 गुण सुद्धा मिळवणं काहीच अवघड नाहीये. आणि टीईटी ही एक्झाम काय कट ऑफ किंवा मेरिट लिस्ट लागणार आहे अशा पद्धतीची एक्झाम नाहीये. ही फक्त क्वालिफाईंग एक्झाम आहे, म्हणजे पहिली ते आठवी साठी जर आपल्याला शिक्षक व्हायचं असेल तर त्यासाठी आपल्याला टीईटी पेपर फर्स्ट असेल किंवा टीईटी पेपर सेकंड असेल हा पेपर क्वालिफाय असणं अनिवार्य आहे, तरच आपण शिक्षक होऊ शकतो पहिली ते आठवीच्या वर्गासाठी. म्हणून आपल्याला हा पेपर पास करायचा आहे. तर आपल्याला टीईटी पेपर सेकंड पास करण्यासाठी सामाजिक शास्त्र हा विषय आपल्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे. म्हणून आपल्याला सामाजिक शास्त्र या विषयामध्ये कशाचा अभ्यास करायचा आहे, बघा शालेय जे काही अभ्यासक्रम आहे त्यावरच ही परीक्षा असते. म्हणजे शालेय अभ्यासक्रम पहिली ते आठवी पर्यंत जे काही स्टेट बोर्डचे बुक आहेत त्यामधूनच ऍज इट इज जशास तसे प्रश्न विचारले जातात टीईटी या परीक्षेमध्ये. तर मग आपण सामाजिक शास्त्र या विषयाचा जर विचार केला तर त्यामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे नेमकं, तर हेच आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. मी तुम्हाला जे काही टॉपिक सांगितलेले आहेत, इतिहास विषय असेल, भूगोल असेल, अर्थशास्त्र असेल किंवा राज्यशास्त्र असेल, हे चार विषय आपल्याला अभ्यासायचे आहेत. आणि या चार विषयामध्ये जे काही उपघटक आहेत ते कोणते अभ्यासायचे आहेत आणि तेही आपल्याला स्टेट बोर्ड मधूनच अभ्यासायचे आहेत, याच्या बाहेर क्वेश्चन विचारले जात नाहीत. चला तर मग आपण बघू. बघा पेपर सेकंड आहे सामाजिक शास्त्र, त्यामध्ये आपल्याला 60 पैकी 60 गुण कसे मिळवायचे आहेत, तर त्यासाठी असणारा आपला हा स्ट्रॅटेजी व्हिडिओ आहे. तुम्ही जर याच टॉपिकचा अभ्यास केला तर तुम्हाला याच टॉपिकवर क्वेश्चन विचारले जातील आणि तुमचा जेणेकरून फायदा पण होईल की नेमकं अभ्यासाला सुरुवात करायची कुठून. आपल्याला माहिती आहे की जे विद्यार्थी म्हणजे 1-2 अटेम्प्ट दिलेले आहेत त्यांना माहिती आहे क्वेश्चन कशा पद्धतीने विचारतात, पण जे विद्यार्थी नवीन आहेत म्हणजे बीएड फर्स्ट इयरला असतील किंवा सेकंड इयरला असतील, ते जर टीईटी एक्झामची तयारी करत असतील तर सोशल सायन्समध्ये आपण काय अभ्यासायला पाहिजे हे त्यांना जर माहिती नसेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळं डिटेल्स मध्ये सांगितलेलं आहे की इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल किंवा अर्थशास्त्र असेल, या विषयाचा अभ्यास आपण कशा पद्धतीने करायचा आहे किंवा या विषयामध्ये आपण कुठले टॉपिक्स वाचायचे आहेत, त्याचबरोबर कुठून वाचायचे आहेत हे सुद्धा मी सांगितलेलं आहे की आपण सामाजिक शास्त्राचा अभ्यास कुठून करायचा आहे. आपल्याला वेगळी बुक परचेस करायची गरज नाहीये कारण शालेय अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा आहे. म्हणजे जे काही आपले स्टेट बोर्ड आहेत आणि ही स्टेट लेवलची एक्झाम आहे, सीटीईटी ही नॅशनलची असते, त्यासाठी आपल्याला एनसीआरटी हे बुक वाचावे लागतात. पण आपल्याला टीईटी जर पास व्हायचं असेल तर आपल्याला स्टेट बोर्ड, खूप झाला आपण स्टेट बोर्डचा जर अभ्यास केला तर आपण ही परीक्षा पास होऊ शकतो आणि सामाजिक शास्त्र या विषयामध्ये आपण 60 पैकी 60 गुण सुद्धा मिळवू शकतो. तर बघा आपल्याला याच्यामध्ये विषय किती आहेत, बघा तर विषय आहेत 4, भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र. भूगोल या विषयावर 18 ते 20 प्रश्न विचारले जातात, इतिहास मध्ये सुद्धा 18 ते 20 विचारले जातात आणि राज्यशास्त्र आणि इकॉनॉमिक्स यांचं वेटेज थोडं कमी आहे. म्हणजे राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राला 3, 4 किंवा 5 प्रश्नाचं स्वरूप कमी जास्त होऊ शकतं. असं नाही की आपण इतिहास किंवा इतिहास आणि भूगोलचा अभ्यास केला म्हणजे आपल्याला जास्त मार्क मिळतील असंही नाही, पण राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयावर थोडं कमी भर दिलेला आहे, म्हणजे कमी क्वेश्चन विचारले जातात. तर भूगोल आणि इतिहास या विषयामध्ये जास्त क्वेश्चन विचारले जातात. तर बघा या 4 विषयाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र. तेही आपल्याला शालेय अभ्यासक्रमाशी निगडीत असणारं इतिहास वाचायचा आहे, त्यानंतर राज्यशास्त्र सुद्धा आणि अर्थशास्त्र आणि भूगोल सुद्धा. भूगोल, भूगोलाची सुरुवात ही आपल्याला स्टेट बोर्ड म्हणजे 5वीचं जे काही भूगोलाचं पुस्तक आहे त्यापासून, परिसर अभ्यास त्यामधून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर बघा आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे. हा एक तुम्हाला मी काय दिलेला आहे क्रायटेरिया, की म्हणजे
मागील जे काही टीईटी एक्झाम झालेले आहेत त्यामध्ये 2013 पासून 2021 मध्ये कुठल्या विषयाला किती प्रश्न विचारलेले आहेत, म्हणजे यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की भूगोलला किती विचारतात. भूगोल म्हणजे अभ्यास करण्यासाठी आपल्याला सोपं जाईल, म्हणजे आपण जर अभ्यास करायला लागलो सामाजिक शास्त्राचा तर मग आपण फक्त राज्यशास्त्र नाहीतर अर्थशास्त्र इतिहास एकच विषय अभ्यासला तर आपण आपल्याला जास्त मार्क मिळणार आहेत का नाही. तर हे वेटेज आहे मार्काचं, म्हणजे क्वेश्चन कुठल्या विषयाला किती वेटेज दिलेला आहे बघा. तर 2013 मध्ये जी काही टीईटी एक्झाम झाली होती त्यामध्ये भूगोल या विषयावर आधारित 30 क्वेश्चन विचारले होते. त्यानंतर इतिहास या विषयामध्ये 19 आणि राज्यशास्त्र या विषयामध्ये एकूण 11 क्वेश्चन विचारले होते आणि अर्थशास्त्र या विषयावर 2 क्वेश्चन विचारलेले आहेत. तर बघा हा 2013 चा क्रायटेरिया झाला. त्यानंतर 2014 मध्ये सुद्धा 29 क्वेश्चन हे भूगोलवर विचारले, 18 क्वेश्चन इतिहास आणि 11 क्वेश्चन राज्यशास्त्र आणि 2 क्वेश्चन हे अर्थशास्त्र या विषयावर विचारलेले आहेत. 2016 जर पाहिलं तर तेच आहे, म्हणजे मॅक्झिमम 30 29 30 29 असेच क्वेश्चन विचारलेले आहेत भूगोल या विषयामध्ये. म्हणजे सर्वात जास्त वेटेज कोणत्या विषयाला दिलेला आहे तर भूगोल, म्हणजे जिओग्राफीचा आपल्याला जास्त अभ्यास करायचा आहे भूगोलाचा. त्यानंतर इतिहास थोडं कमी प्रमाणात, म्हणजे 20 क्वेश्चन इतिहासचे आणि त्यानंतर 8 ते 10 क्वेश्चन राज्यशास्त्र आणि काही 4 5 किंवा 2 3 क्वेश्चन असतील ते आपल्याला अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्सचे विचारलेले आहेत. तर मग यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आपल्याला जास्त अभ्यास हा भूगोल आणि इतिहास या विषयाचा करावा लागणार आहे. तर मी तुम्हाला डिटेल्स मध्ये जे काही उपघटक आहेत, म्हणजे इतिहास आणि भूगोलाचा अभ्यास करत असताना नेमकं कुठल्या घटकावर जास्त भर द्यायचा किंवा कुठल्या घटकाचा अभ्यास करायचा हे आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघू. बघा सगळ्यात अगोदर आपल्याला अभ्यासायचं आहे भूगोल अभ्यासत असताना जगाचा भूगोल, जगाच्या भूगोलाचा अभ्यास करायचा आहे. तर त्यामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे तर बघा सूर्यमाला ही आता 5वीच्या बुक मधून आपलं होऊन जाणार आहे हे सूर्यमाला आणि जे काही ग्रहण आहेत पृथ्वी सूर्य आणि चंद्र एका रेषेत आले तर काय होतं ग्रहण लागतं. तर मग या ग्रहणाचा सुद्धा अभ्यास करायचा आहे की कोणतं ग्रहण कधी लागतं. त्यानंतर भरती ओहोटी हे जे काही कन्सेप्ट आहेत भूगोलामधले याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे कारण यावरच क्वेश्चन विचारले जातात. सूर्यमाला असेल, सूर्यमालेमध्ये एकूण किती ग्रह आहेत, कोणता ग्रह मोठा आहे, कोणता ग्रह लहान आहे, कोणत्या ग्रहाच्या शेजारी कोणता ग्रह आहे, अशा पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला या टॉपिकवर विचारले जातात. त्यानंतर बघा वातावरण, जलावरण, शिलावरण जे काय आहे हे सुद्धा आपल्याला अभ्यासायचं आहे. हे सुद्धा आपलं 8वी नाही तर 5वीच्या भूगोल मधून पण आपलं हे कव्हर होणार आहे. वातावरणाचा अभ्यास म्हणजे स्थितांबर, तपांबर, आयनांबर जे काही आपण अभ्यासलेलं आहे म्हणजे स्टेट बोर्डच्या बुकमध्ये दिलेलं आहे तुम्हाला भूगोलाच्या परिसर अभ्यासामध्ये ते पूर्ण असं बेसिक बेसिक क्वेश्चन असतात. असं काही नाही की खूप डीप मध्ये आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे, बेसिकच असतं जे शालेय अभ्यासक्रमामध्ये दिलेलं आहे त्यावरच प्रश्न विचारले जातात. त्यानंतर वारे व दाब यावर प्रश्न असतात, भूरूप आणि नकाशा वाचन नकाशावर सुद्धा 1 2 प्रश्न विचारले जातात. त्यानंतर खंड, जे काही 7 खंड आहे त्यामध्ये कोणता खंड सगळ्यात मोठा आहे, कोणता खंड लहान आहे, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात खंडावर. त्यानंतर सरोवरे, सरोवरे जे आहेत लहान मोठे. त्यानंतर पर्वतरांगा आणि हे सगळे प्रश्न येतात कुठून तर स्टेट बोर्ड मधूनच विचारले जातात जे की 5वी ते जास्तीत जास्त 10वी पर्यंत जो काही भूगोल आहे आणि इतिहास आहे यावरच क्वेश्चन विचारले जातात. स्टेट बोर्डच्या बाहेर तुम्हाला टीईटी एक्झामला विचारले जात नाही प्रश्न. आणि सीटीईटीचा जर विचार केला तर सीटीईटीला एनसीईआरटी या बुक मधून प्रश्न विचारले जातात. बघा त्यानंतर अजून काय अभ्यासायचं आहे भूगोलमध्ये. आता आपण जगाचा भूगोल अभ्यासला, जगाच्या भूगोलामध्ये जे काही खंड आहेत, सरोवरे आहेत, पर्वतरांगा आहेत, सूर्य असेल, सूर्यमाला असतील, ग्रहण असेल यांचा अभ्यास करायचा आहे जगाच्या भूगोलामध्ये. त्यानंतर आपल्याला भारताचा भूगोल आणि भूगोलाला जर आपण म्हणजे असं डिवाइड करून अभ्यासलं तर आपल्याला अभ्यासायला सोपं जाईल आणि आपल्या लक्षात पण राहील. जगाचा भूगोल झाल्यानंतर आपल्याला भारताचा भूगोल अभ्यासायचा आहे, प्राकृतिक भारताचा भूगोल आणि त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल. आता भारताचा भूगोल अभ्यासत असताना त्यानंतर त्यामध्ये काय अभ्यासायचं आहे नदी प्रणाली, म्हणजे सगळ्यात मोठी नदी असेल,
किंवा नदी नदी कोणत्या नदीवर कोणते धरण बांधलेलं आहे, हिराकूड प्रकल्प वगैरे, हे सगळं असेच बेसिक क्वेश्चन विचारले जातात. नदी प्रणाली, नदी काठावर जे काही शहर वसलेले आहेत तर कोणत्या नदीवर कोणतं शहर आहे, त्यानंतर नदीवरील जे काही प्रकल्प आहेत, धरण आहे, हिराकूड प्रकल्प वगैरे असतील, कोणत्या नदीवर कोणतं कोणतं प्रकल्प उभारलेला आहे, असे क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर शिखरे, म्हणजे सर्वात उंच शिखर कोणतं आहे, पर्वत, सरोवरे आणि जे काही प्रकल्प आहेत तर यावर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर प्रशासकीय भारत, म्हणजे ठिकाण आणि राजधानी, प्रशासकीय भारतामध्ये ठिकाण आणि राजधानी यावर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर बघा महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये प्राकृतिक भूगोल विचारला जातो, म्हणजे एरिया, क्षेत्रफळ काय आहे. त्यानंतर नदी प्रणाली आणि प्रमुख ठिकाणं महाराष्ट्रातील, त्यानंतर जे काही राष्ट्रीय महामार्ग आहेत त्यावर प्रश्न विचारले जातात, महाराष्ट्राची लोकसंख्या असेल त्यावर प्रश्न, त्यानंतर खनिज संपत्ती यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. म्हणजे आपल्याला भूगोलाचा अभ्यास करताना हे टॉपिक अभ्यासायचे आहेत. आपल्याला पहिले डिवाइड करायचं आहे जगाचा भूगोल, भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल. आणि जगाच्या भूगोलामध्ये काय अभ्यासायचं आहे तर जे काही खंड आहेत, 7 खंड आहेत, त्यामध्ये खंडाचा डिटेल्स मध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे, सरोवरे, पर्वत रांगा यांचा अभ्यास करायचा, कधी जगाचा भूगोल अभ्यासत असताना. आणि ते एवढं काही डिटेल्स मध्ये क्वेश्चन विचारत नाही, जे काही तुम्हाला टॉपिक सांगितलेले आहेत एवढं जरी त्यामधील तुम्ही बेसिक बेसिक वाचलात तरी सुद्धा तुम्हाला त्यावरच बेसिकवरच प्रश्न विचारले जातात. त्यानंतर भारताच्या भूगोलामध्ये नदी प्रणाली, नदी काठावरील जे काही शहरं वसलेली आहेत, त्यानंतर नदीवरील प्रकल्प, शिखरे, पर्वत, सरोवरे, कोणत्या नदीवर कोणता प्रकल्प आहे हे पण विचारलं जातं. आणि महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये सुद्धा तेच, महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, त्यानंतर नदी प्रणाली, प्रमुख ठिकाणं आणि राष्ट्रीय महामार्ग, लोकसंख्या आणि खनिज संपत्ती या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात भूगोलाचे. आता त्यानंतर आपल्याला कुठला विषय अभ्यासायचा आहे, भूगोल. त्यानंतर बघा इतिहास. आता इतिहास विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला इतिहासाची सुरुवात कधीपासून होते तर 4थीचा इतिहास आपण वाचलेला आहे सर्वांनीच. इयत्ता 4थीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजावर टीईटी एग्जाम मध्ये 3 ते 4 क्वेश्चन हमखास विचारले जातात आणि तेही सरळ 4थीच्याच बुक मधले जास्त प्रमाणात. 4थी आणि त्याला संदर्भ असतो नववीला, नववीचं एक स्टेट बोर्डचं बुक बघा त्यामध्ये, कारण शिवाजी महाराजांचं जे काही अष्टप्रधान मंडळ वगैरे आहे त्याची पूर्ण माहिती नववीच्या स्टेट बोर्ड मध्ये आहे. म्हणजे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास टीईटी एक्झाम साठी अभ्यासायचा आहे तर त्यामध्ये आपल्याला 4थीचा इतिहास आणि 9वीचं जे काही स्टेट बोर्डचं बुक आहे त्यामधून आपलं पूर्ण छत्रपती शिवाजी महाराज हे कव्हर होतात आणि त्यावरच आपल्याला 3 ते 4 प्रश्न टीईटी पेपर मध्ये बघायला मिळतात. हे मी सांगत आहे कारण मी पीवायकेचं अनालिसिस केलेलं आहे आणि टीईटी आणि सीटीईटी हे दोन्ही पेपर माझे क्वालिफाय आहेत, त्यामुळे मी अभ्यास करत असताना स्टेट बोर्ड मधूनच अभ्यास केला होता आणि स्टेट बोर्डच्या बाहेर क्वेश्चन विचारले जात नाहीत. आणि आपल्याला ही क्वालिफाईंग एक्झाम आहे, याच्यामध्ये काही मेरिट किंवा कट ऑफ लागणार नाही. आपल्याला फक्त मार्क किती घ्यायचे आहेत तर जनरल कॅटेगरीसाठी 60% आणि अदर कॅटेगरीसाठी 55%. म्हणजे आपल्याला जनरलसाठी 90 मार्क आणि जे अदर कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी 82 किंवा 83 मार्क एवढ्यावरच आपली ही एक्झाम काय होणार आहे, क्वालिफाय होणार आहे. त्यासाठी आपण आपलं ठरवायचं की आपल्याला विषय कुठला आवडतो, आपण कुठल्या विषयाचा अभ्यास करायचा, म्हणजे हे आपल्या हातचे मार्क आहेत. बघा मी तुम्हाला काय सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांवर 3 किंवा 4 प्रश्न विचारतात. तुम्ही सुद्धा मागचे क्वेश्चन पेपर बघा, त्यामध्ये तुम्हाला शिवाजी महाराजांचं जे काय अष्टप्रधान मंडळ आहे किंवा शिवाजी महाराजांचे जे गड किल्ले आहेत त्या किल्ल्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे हे आपल्या हातचे मार्क आहेत, थोडाच कंटेंट वाचायचा आणि त्यावर जशाच तसे प्रश्न विचारले जातात. मग इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला सुरुवात कुठून करायची तर आपल्याला प्राचीनचा पण विचारतात, मध्ययुगीन भारताचा पण इतिहास, आधुनिक भारताचा पण इतिहास विचारला जातो. तर प्राचीन भारतामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे बघा, अश्मयुगीन कालखंड. अश्मयुगीन कालखंड तर हे आपल्याला 5वी स्टेट बोर्ड मधून अभ्यासायचं आहे. अश्मयुगीन कालखंडात म्हणजे अश्मयुगात लोक कशा पद्धतीने जीवन जगत होते, त्यांची जीवनचर्या म्हणजे जीवन पद्धती कशा पद्धतीची होती, तर हे पूर्ण जे काही टॉपिक आहे अश्मयुगीन कालखंड ते येता 5वीच्या स्टेट बोर्ड मधून आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यानंतर जी काही प्राचीन संस्कृती आहे, प्राचीन घराणे आहेत, त्यामध्ये येता 8वीचं जे बुक आहे त्यामध्ये दिलेलं आहे बघा, राष्ट्रकूट असेल, मौर्य असेल, चोल असेल, सातवाहन, वाकाटक आणि इतर. येता 8वीच्या स्टेट बोर्डच्या बुकचा जर आपण अभ्यास केला तर त्यामध्ये प्राचीन संस्कृती आणि प्राचीन जे काही घराणे आहेत बघा, राष्ट्रकूट घराणे,
राष्ट्रकूट घराण्यामध्ये कोण कोण राजे होऊन गेले, पहिला राजा कोण होता, दंतीदुर्ग, असे बेसिक क्वेश्चन विचारतात की राष्ट्रकूट घराण्याची स्थापना कोणी केली, तर तो राजा कोण आहे, दंतीदुर्ग नावाचा राजा आहे. त्यानंतर मौर्य, तर मौर्य कालखंडावर तर एक तरी क्वेश्चन विचारला जातो, तर मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली, चंद्रगुप्त मौर्य. त्यानंतर मौर्य साम्राज्यामध्येच अजून एक महान असा सम्राट आहे, सम्राट अशोक. सम्राट अशोकावर सुद्धा एखादा क्वेश्चन विचारला जातो, कारण सम्राट अशोक असा व्यक्ती होता की तो कलिंगचं एक युद्ध झालं होतं आणि त्यानंतर त्याचं मनपरिवर्तन झालं युद्धामध्ये असताना जे काही मृत्युमुखी पडलेले लोक बघून त्यानंतर त्याने काय केलं होतं, तर त्याचा जो काही धर्म होता तो त्याचा जो काही धर्म होता तो त्याने बदलला होता, म्हणजे त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. आणि त्यानंतर बौद्ध धर्माची जी काही शिकवण आहे, सत्य, अहिंसा, आस्तेय, अपरिग्रह या तत्वावर कोण चाललं होतं, सम्राट अशोक चालला होता. त्यामुळे सम्राट अशोक हा सुद्धा प्राचीन कालखंडामध्ये एक असा राजा होता की त्याने युद्ध चालू असताना त्याचं मनपरिवर्तन झालं होतं आणि त्यानंतर त्याने त्याचा धर्म सुद्धा बदललेला होता. तरी अशा या राजावर सुद्धा क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर चोल कालखंड आहे, सातवाहन आहे, सातवाहनावर क्वेश्चन विचारले जातात, कारण हे जे घराणं आहे ते आपल्या महाराष्ट्राशी रिलेटेड आहे. सातवाहन, आंध्र सातवाहन असं म्हटलं जातं त्याला. त्यानंतर वाकाटक, वाकाटक सुद्धा महाराष्ट्राशी रिलेटेड आहे. वाकाटक घराण्यावर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, वाकाटक घराण्याची स्थापना कोणी केली, त्या राजाचं नाव होतं विंध्यशक्ती. अशा पद्धतीचे बेसिक तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर हे तुम्हाला येत्या 8वीच्या स्टेट बोर्ड मधून पूर्ण हे प्राचीन कालखंडातील जे काही महत्वाचे घराणे आहेत किंवा अश्मयुगीन कालखंड 5वीच्या बुक मधून, म्हणजे अश्मयुगीन कालखंड म्हणजे आपण कसे घडलो, मानव कशा पद्धतीने त्याच्यामध्ये बदल होत गेले, उत्क्रांतीवादाचा सिद्धांत जो काही असेल डार्विनने दिलेला, तर हे बेसिक आपल्याला या पॉइंटवरून आपलं सगळं कव्हर होणार आहे. त्यानंतर बघा मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे, तर आताच तुम्हाला सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज, इयत्ता 4थी आणि 9वीच्या बुक मधून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर मुघल साम्राज्य, दिल्लीची सुलतानशाही, यावर टीईटी एक्झाम मध्ये जास्त क्वेश्चन विचारलेले नाहीत, पण मुघल साम्राज्य ज्याची स्थापना कुणी केली, बाबरने केली होती. त्यानंतर हुमायूं असेल, शेरशाह सूरी असेल, अकबर असेल. अकबरने काय काय केलं होतं, म्हणजे त्यांनी जे काही कलेच्या क्षेत्रामध्ये किंवा स्थापत्याच्या क्षेत्रामध्ये जी काही प्रगती केली होती किंवा स्थापत्य, अकबरने काय केलं होतं, लाल किल्ला बांधला होता, आग्रा या शहराची स्थापना केली होती, अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. अकबर असेल, शहाजहान, औरंगजेब या मुघल घराण्यातील राजावर क्वेश्चन विचारले जातात टीईटी एक्झाम मध्ये. बघा बाबरचं पानिपत युद्ध हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर हुमायूं, शेरशाह सूरी, अकबर, शहाजहान आणि औरंगजेब. शहाजहानच्या काळातील स्थापत्य, शहाजहानने जो काही काय केलं होतं मुमताज साठी आग्रा या ठिकाणी, शहाजहाने मुमताज साठी ताजमहाल बांधला होता, अशा पद्धतीचे जे काही वेगवेगळे स्थापत्य निर्माण केलेले आहेत या मुघल साम्राज्यातील राजाने, यावर क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर पेशव्यांचा कालखंड, बघा पेशव्यावर सुद्धा क्वेश्चन विचारलेले आहेत. मराठा साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर त्यानंतर काय झालेलं होतं, त्या ठिकाणी पेशवे यांचा कालखंड सुरू होतो आणि पेशव्यांच्या कालखंडावर प्रश्न विचारले जातात. आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना त्यामध्ये याचा संदर्भ येतो, बघा की मराठी शाहीचा अस्त कधी झाला, 1818 मध्ये दुसरा बाजीरावाने काय केलं होतं, वसईच्या तहाने तैनाती फौज स्वीकारली होती आणि त्यानंतर काय झालं, मग मराठी शाही संपुष्टात आली. मग वसईचा तह कोणासोबत झाला होता, त्यानंतर दुसरा बाजीराव हा त्यावेळी कोण होता, पेशवा होता. अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात इतिहास मध्ये, मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये. आणि त्यानंतर आधुनिक भारतावर जास्त प्रमाणात क्वेश्चन विचारले जातात.
एक दोन क्वेश्चन तुम्हाला प्राचीन भारतावर विचारले जातील, दोन तीन क्वेश्चन मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर विचारले जातील. त्या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ सुद्धा मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये येतो. बघा, आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये इयत्ता 8वीचं बुक आहे, त्यामध्ये आपल्याला आधुनिक भारत आपल्या टीईटी एक्झाम साठी कव्हर होऊन जाईल. युरोपियन लोकांचे भारतात आगमन, इंग्रजांचा साम्राज्य विस्तार, 1857चा राष्ट्रीय उठाव, राष्ट्रीय सभेची स्थापना, मवाळ व जहाल कालखंड, समाज व समाज सुधारक, संघटना, गांधी युग आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ, या टॉपिकवर आपल्याला हमखास क्वेश्चन विचारले जातात आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये. बघा, युरोपियन लोकांचे भारतात आगमन यामध्ये आपल्याला टीईटी ला क्वेश्चन विचारले जातात की युरोपियन लोक भारतामध्ये कोण आले होते, म्हणजे सगळ्यात अगोदर आलेला व्यक्ती कोण आहे. बार्थोलोमियो डायस. त्यानंतर सगळ्यात अगोदर कोणत्या ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना भारतामध्ये झाली. ईस्ट इंडिया कंपनी ती होती पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी. पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला गव्हर्नर कोण होता. पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला गव्हर्नर होता फ्रान्सिस डी अल्मेडा. म्हणजे असे सोपे सोपे प्रश्न असतात. फ्रान्सिस डी अल्मेडा हा पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला गव्हर्नर होता. तुम्हाला असा प्रश्न टीईटीला विचारला जातो इतिहासामध्ये की पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला गव्हर्नर भारतामधील कोण होता, तर तो होता फ्रान्सिस डी अल्मेडा. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला युरोपियन लोकांचे भारतात आगमन या टॉपिकमध्ये विचारले जातात. त्यानंतर इंग्रजांचा साम्राज्य विस्तार, म्हणजे ब्रिटिशांची भारतामध्ये स्थापना कशा पद्धतीने झाली, तर त्यासाठी कारणीभूत असणारे घटक कोणते आहेत. आता ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली होती, 1600 मध्ये झाली. त्यानंतर काय केलं होतं, राणीने त्यांना 20 वर्षाची सनद दिली होती. ती सनद राजा जेम्सने कायमस्वरूपी केली होती की तुम्ही कायमस्वरूपी भारतीयांसोबत किंवा युरोपीय राष्ट्रांसोबत व्यापार करू शकता. ती सनद पुढे 20 वर्षावर आली होती 1773 च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार. आणि भारतामध्ये ब्रिटिशांची मुहूर्तमेढ रोवली गेली ती कधीपासून, तर 1757ची प्लासीची लढाई असेल किंवा 1764 बक्सारची लढाई किंवा 1765चा अलाहाबादचा तह. 1757 प्लासीची लढाई, ही लढाई खूप महत्वाची आहे. बघा, प्लासीची लढाई, ब्रिटिशांनी त्यांची पायमुळं कधी रोवली भारतामध्ये, तरी 1757च्या प्लासीच्या लढाईने. आणि त्यानंतर 1764ची बक्सारची लढाई, बक्सारची लढाई आणि 1765चा अलाहाबादचा तह कुणाबरोबर केला होता, अलाहाबाद तह, तर शाह आलम बरोबर. म्हणजे असे तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात की 1757ची प्लासीची लढाई यावेळेस गव्हर्नर जनरल कोण होता, असे प्रश्न तुम्हाला टीईटी एक्झाम मध्ये बघायला मिळतील. इंग्रजांचा साम्राज्य विस्तार या टॉपिक मध्ये. त्यानंतरचा टॉपिक आपल्याला अभ्यासायचा आहे बघा, 1857चा राष्ट्रीय उठाव आणि राष्ट्रीय सभेची स्थापना. 1857च्या उठावामध्ये आपल्याला 1857 मधील महाराष्ट्र अभ्यासायचं आहे. 1857च्या उठावामध्ये महाराष्ट्राचं काय योगदान आहे यावर तुम्हाला टीईटी पेपरमध्ये प्रश्न विचारले जातील. फक्त महाराष्ट्रामध्ये कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने 1857चा उठाव दडपून टाकला, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर राष्ट्रीय सभेची स्थापना, म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना कधी झाली, त्याला कारणीभूत व्यक्ती कोण होता, एओ ह्यूम. आणि जी काही राष्ट्रीय सभेची अधिवेशनं झालेली आहेत त्यामध्ये सगळ्यात जास्त कुठं झालेली आहेत, तर कलकत्ता, मुंबई आणि मद्रास या ठिकाणी. इंडियन नॅशनल काँग्रेसची सगळ्यात जास्त अधिवेशने कुठं झाली, तर कलकत्ता, मुंबई आणि मद्रास या ठिकाणी. आता आपल्याला टीईटीची एक्झाम म्हणजे स्टेटची एक्झाम आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राचा संदर्भ म्हणजे त्या ठिकाणी मुंबई आलं. मुंबईमध्ये झालेली अधिवेशनं कोणकोणती आहेत याचा आपल्याला अभ्यास करायचा. अधिवेशनाचा अभ्यास म्हणजे फक्त त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहेत, त्या अधिवेशनाला किती व्यक्ती उपस्थित होते आणि त्या अधिवेशनामध्ये कोणते ठराव मंजूर करण्यात आलेले आहेत, असा अभ्यास आपल्याला या टॉपिक मध्ये करावा लागणार आहे. त्यानंतर मवाळ व जहाल कालखंड, त्यामध्ये एकदम बेसिक विचारलं जातं मवाळ आणि जहाल कालखंड. त्यामध्ये मवाळ नेते कोण होते आणि जहाल गटाचे नेते कोण होते, त्यांची विचारसरणी काय होती. त्यानंतर समाज व समाज सुधारक, समाज आणि समाज सुधारक यामध्ये आपल्याला सत्यशोधक समाज असेल, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली, सत्यशोधक समाज, ब्राह्मो समाज, आर्य समाज, ब्राह्मो समाज, आर्य समाज, थिओसॉफिकल सोसायटी, जे काही महाराष्ट्राशी रिलेटेड ज्या काही
समाज आणि समाज सुधारकांच्या ज्या काही संघटना आहेत त्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर कामगार संघटना असेल त्यावर सुद्धा एखादा क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर गांधी युग, हे महत्वाचं आहे बघा, गांधी युगावर आपल्याला टीईटी मध्ये प्रश्न विचारले जातात. महात्मा गांधीजींनी भारतामध्ये आल्यानंतर ज्या काही चळवळी केल्या त्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. खेडा सत्याग्रह असेल, चंपारण्य सत्याग्रह असेल, किंवा ज्या काही 1920 ची असहकार चळवळ आहे, 1930 सविनय कायदेभंग चळवळ असेल, 1942 भारत छोडो, ज्या काही महात्मा गांधीजींच्या राष्ट्रीय चळवळी आहेत त्यावरच आपल्याला प्रश्न विचारले जातात. 1930 सविनय कायदेभंग, 1920 असहकार चळवळ, आणि त्यांनी भारतामध्ये आल्यानंतर त्यांची जी काही सुरुवात झालेली आहे सामाजिक कार्याला ती म्हणजे चंपारण्य सत्याग्रह. एका पेपरमध्ये असा क्वेश्चन होता की चंपारण्य सत्याग्रह करण्यासाठी महात्मा गांधीजींना कोणी प्रवृत्त केलं होतं, म्हणजे त्यांनी चंपारण्य येथील समस्या महात्मा गांधीजींना सांगितलेल्या होत्या, तो व्यक्ती कोण होता असा सुद्धा प्रश्न विचारला होता. तो व्यक्ती म्हणजे राजकुमार शुक्ल होता. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला इतिहासामध्ये विचारले जातात गांधी युगाचा अभ्यास करत असताना. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ, महाराष्ट्राशी रिलेटेड ही चळवळ आहे, या चळवळीत सुद्धा तुम्हाला एखादा प्रश्न बघायला मिळेल. त्यानंतर बघा राज्यशास्त्र. आता आपण काय पाहिलं, आपण फक्त बघत आहोत की टीईटीचा अभ्यास करायचा म्हणजे सोशल सायन्सचा अभ्यास करत असताना आपल्याला कुठले टॉपिक अभ्यासायचे आहेत, भूगोल या विषयामध्ये कुठल्या टॉपिकचा अभ्यास करायचा, त्यानंतर इतिहास या विषयामध्ये कुठल्या टॉपिकचा अभ्यास करायचा. बघा आपण इतिहासाचा जर अभ्यास करायला लागलो तर इतिहास हा विषय खूप व्यापक आहे, म्हणजे नेमकं आपण अभ्यास करायचा कोणत्या टॉपिकचा, एक्झाम पॉइंट ऑफ स्टडी म्हणजे एक्झाम म्हणजे परीक्षा मध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात हे जर आपण अनालिसिस केलं तरच आपल्याला ही एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी मदत होणार आहे. म्हणजे आपण एका विषयाचा जर डीप मध्ये अभ्यास करत बसलो तर ते तेवढ्या डीप मध्ये प्रश्न या एक्झामला विचारले जात नाहीत. म्हणून तुम्हाला सांगत आहे की हे जे काही पॉइंट मी सांगितलेले आहेत याच टॉपिकवर वारंवार टीईटी या पेपरमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. हे जर टॉपिक तुम्ही अभ्यासले तर तुम्हाला याच्या बाहेर प्रश्न विचारले जाणार नाही. त्याचबरोबर हेही सांगत आहे की हे टॉपिक कुठून अभ्यासायचे आहेत तर ते आपल्याला स्टेट बोर्ड मधूनच अभ्यासायचे आहेत. बाकी अदर तुम्ही जे काही एमपीएससी साठी मुलं खोकला वगैरे वाचतात तर त्याचा आपल्याला संदर्भ या ठिकाणी घ्यायचा नाही, कारण त्यामध्ये खूप डीप मध्ये कंटेंट असतो आणि तेवढ्या डीप मध्ये आपल्याला टीईटी साठी अभ्यासायचे नसतात हे विषय. त्यामुळे आपल्याला जे काही शालेय म्हणजे ही जी परीक्षा आहे ती शालेय अभ्यासक्रमाशी रिलेटेड एक्झाम आहे, म्हणून आपल्याला शालेय अभ्यासक्रमामध्ये स्टेट बोर्डच्या बुकमध्ये जे काही थोडे थोडे कंटेंट दिलेले आहेत टॉपिकवर तेवढंच आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. मग आपल्याला राज्यशास्त्र, आपण पॉलिटी हा विषय घेतला तर आपल्याला त्याच्यामध्ये काय अभ्यासायचं आहे नेमकं, तर संविधान सभा, संविधान सभेचा अभ्यास करायचा आहे, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर सरनामा काय आहे, मूलभूत हक्क कोणते आहेत, राष्ट्रपती, राष्ट्रपतीची कामे कोणती आहेत, किंवा राष्ट्रपतीची निवडणूक किती वर्ष वयाची पूर्ण झाली म्हणजे आपण राष्ट्रपती पदासाठी पात्र आहोत त्याच्या पात्रता असतात ती विचारले जातात. त्यानंतर संसदेमध्ये लोकसभा काय आहे, राज्यसभा काय आहे यावर प्रश्न विचारले जातात. राजभाषा कोणती आहे यावर. त्यानंतर निवडणूक आयोग म्हणजे निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीने होते, सॉरी निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्था. त्यानंतर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे कशामध्ये, राज्यशास्त्र या विषयामध्ये. पण बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी 2013 ते 2021 पर्यंत कुठल्या विषयावर किती प्रश्न विचारलेले आहेत ते तुम्हाला सांगितलेलं आहे, तर तुम्हाला जास्त भर कुठल्या विषयाला द्यायचा आहे तर भूगोल आणि इतिहास. या दोन विषयाचा जर तुम्ही जास्त प्रमाणात अभ्यास केला तर तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. राज्यशास्त्राला असं नाही की राज्यशास्त्राचा अभ्यास करायचा नाही, पण राज्यशास्त्राला जास्त वेटेज दिलेलं नाही, म्हणजे 3-4 जास्तीत जास्त 5-6 प्रश्न विचारले जातात राज्यशास्त्र या विषयामध्ये. आणि जर जास्तच विचारले तर 10 पर्यंत विचारले जातील, पण यामध्ये काहीच पॉइंट आहेत एवढ्याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला ते 4-5 मार्क सुद्धा मिळू शकतात. त्यानंतर बघा अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स. अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना पूर्ण स्टेट बोर्ड मध्ये 6वी 7वी 8वी 9वी जे काही इतिहास आणि भूगोलामध्येच अर्थशास्त्राचा संदर्भ येतो तर ते आपल्याला अभ्यासायचं आहे.
आर्थिक विकास संस्था आणि संघटना यांचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटना, या एवढे दोनच टॉपिकचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला अर्थशास्त्राला जे काही 2-3 प्रश्न विचारले जातात ते सुद्धा आपल्याला त्याचे सोडवता येतील. म्हणजे आपल्याला एवढ्यावरून असं लक्षात आलं बघा की टीईटीचा अभ्यास करत असताना आपल्याला नेमकं काय अभ्यासायचं आहे तेही सेकंड पेपरमध्ये सोशल सायन्स साठी. तर आपण अशा पद्धतीने किंवा या टॉपिकचा जर अभ्यास केला तर आपल्याला टीईटी पेपर सेकंड मध्ये 60 पैकी 60 गुण मिळू शकतात. आणि आपल्याला किती मार्क पाहिजे, 90 मार्क पाहिजे पास होण्यासाठी. त्यामध्ये आपल्याला काय आहे, बालमानसशास्त्र पण आहे 30 मार्कासाठी बालमानसशास्त्र. त्यानंतर आपली फर्स्ट लँग्वेज आहे मराठी 30 गुण, त्यानंतर इंग्रजी 30 गुण, आणि हे आपलं सोशल सायन्स किती गुण आहेत, 60 गुण, जीएसएल ज्याला आपण म्हणू 60. असे एकूण किती मार्काचा पेपर आहे, तर 150 मार्काचा पेपर आहे. तर त्यामध्ये आपल्याला मिळवायचे किती, 90. मग आपण आपलं ठरवायचं की आपण कुठल्या विषयाचा अभ्यास करायचा आणि त्या विषयामधून आपल्याला किती मार्क्स मिळवायचे आहेत. 90 मार्क जर आपल्याला मिळाले तर आपण ही एक्झाम, ही परीक्षा आपण पास होतो. बघा मराठीमध्ये तर सहज आपल्याला 30 मार्काचं मराठी आहे, त्यामध्ये जास्त भर कशावर असतो तर मराठी व्याकरणावर प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये आपण 20-25 मार्क तर सहज मिळू शकतो. त्यानंतर इंग्रजी, इंग्रजी हा विषय म्हणजे जरी आपल्याला अवघड वाटत असेल तर त्यामध्ये आपण 15 तर मार्क मिळू शकतो. इंग्रजी यावर सुद्धा ग्रामरवरच प्रश्न असतात. आणि त्यानंतर बालमानसशास्त्र, बालमानसशास्त्राचा अभ्यास कसा करायचा आणि 30 पैकी 30 गुण बालमानसशास्त्रामध्ये कशा पद्धतीने मिळवायचे हे आपण मागच्या म्हणजे युट्यूबलाच एक व्हिडिओ टाकलेला आहे की त्यामध्ये आपण बालमानसशास्त्राचा अभ्यास करत असताना कुठल्या टॉपिकला जास्त महत्व द्यायचं आहे आणि कुठल्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. जे महत्वाचे टॉपिक्स आहेत त्यावर आपण युट्यूबला लेक्चर घेऊ, म्हणजे तुम्हाला त्या टॉपिकवर जर प्रश्न आले तर तुम्हाला त्या ठिकाणी ते प्रश्न सुटतील. बालमानसशास्त्रामध्ये मार्क घेण्यासाठी काहीच असे टॉपिक आहेत की त्यावर जास्त प्रश्न विचारले जातात. म्हणजे आपण त्या जर टॉपिकचा अभ्यास केला तर आपल्याला त्या ठिकाणी मार्क मिळू शकतात. म्हणजे बालमानसशास्त्रामध्ये सुद्धा आपण 20 मार्क 30 पैकी तर इझिली मिळू शकतो. आणि त्यानंतर आपला विषय आहे जीएस, म्हणजे आपल्याला इतिहास भूगोल या दोन विषयाचा जरी आपण जास्त अभ्यास केला तेही स्टेट बोर्ड मधून तर आपल्याला 40 मार्क तर इझिली मिळू शकतात. म्हणजे बघा हे जे टॉपिक मी सांगितलेले आहेत ते टॉपिक जर तुम्ही अभ्यासला तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. तर बघा आजचं लेक्चर जर तुम्हाला आवडला असेल तर या लेक्चर मधून किंवा हे लेक्चर बघून जर तुमचा काही फायदा होणार असेल तर हे लेक्चर काय करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि त्यानंतर तुमच्या मित्रांपर्यंत हे शेअर पण करा. धन्यवाद, भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.